आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्वाच्या बातम्या. मुलबाळ होणं ही देवाची किंवा अल्लाची कृपा नसते तर ती नवऱ्याची कृपा असते. म्हणूनच दोन अपत्यांवर थांबा. मावळमधील महिला मेळाव्यामध्ये अजित पवार यांचं वक्तव्य. बारामतीकरांनी रस पिळून काढला म्हणूनच आता रस राहिला नाही. अजित पवार कर्जत जामखेडमध्ये पुतण्याविरोधात म्हणजे घरातच लढण्याची शक्यता. राऊतांचं अजित पवार यांच्यावर टीकास्त्र. लाडक्या बहिणीचा नाही निवडणुकीचा प्रचार. सरकारी तिजोरीमधून हप्तेबाजी सुरू आहे. संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्ला बोल. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपये खर्च. मतांसाठी महाराष्ट्र विकायला कमी करणार नाहीत. वडेट्टीवार यांनी GR ट्विट करत आकडेवारी मांडली. नवाब मलिक अजित पवार गटामध्ये. दादांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांची उपस्थिती. तर मलिकांनी ते कुणासोबत जगजाहीर केलं. शिंदे आणि फडणवीसांचं सो कॉल्ड तत्व निवळ केरात घातलं. अंबादास दानवेंची टीका. अंजली दमानिया आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विटरवर. उद्या पासपोर्ट आणि ITR घेऊन येते. कुठे येऊ कळवा. अंजली दमानिया यांचं ट्विट. तर तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार. सूरज चव्हाण यांचाही इशारा. बाळासाहेब थोरातांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती. तर नसीम खान काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त. खासदार नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस. लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा विनायक राऊतांच्या याचिका प्रकरणामध्ये राणे यांना नोटीस. बांगलादेशचे सर्वे सर्वा मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा. ट्विट करत पंतप्रधान मोदींची माहिती.